विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि आनंदूरे 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 आजी 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 आनंदूरे सबाई दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा की तुले विचारून मग परमानंदूर हा की तुले विचारून मग परमानंदूर हा आनंदूरे आजी आनंदूरे आनंदूरे आजी आनंदूरे इतुले विचारुणी इतुले विचारुणी मग परमानंदूर आनंदूरे आजी आनंदूरे आनंदूरे आजी आनंदूरे सबाई अभ्यंतरी अवघा आनंदूरे आजी आनंदूरे आनंदूरे आजी आनंदूरे हरि अवघा परमानंदूरे समय हरि अवघा परमानंदूरे आनंदूरे आजी आनंदूरे आनंदूरे आजी आनंदूरे सातवा अवतार वेळो वेळा सातवा अवतार आठवा 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 वेळो आनंदूरे आजी आनंदूरे आनंदूरे आजी आनंदूरे
ये तो ना
Ah, 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 ah.
विठ्ठल 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 आनंदुरे आजे आनंदुरे सबाही अभ्यंतरी अवघा परमानंदुरे एक दोन तीन चार पाच सहा इतुले विचारुणी मग परमानंदुरहा आनंदुरे आजे आनंदुरे सबाही अभ्यंतरी अवघा परमानंदुरे सातवा अवतार आठवा वेळोवेळा बापर खुमा देवी वरु विठ्ठलू जवळा आनंदुरे आजे आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रही समागते तिष्ठन्तम् आनंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावद्निजोद्धरार्थावतारं कलांकंकतेजोधिकामोदिवक्रं खडानेश्वादहापणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अध्यत्रैजननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थ जम्बूफलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरे नारायणे नमोस्तुते कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्ये वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्यूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाम्भुजश्यामलकोमलाङ्गं शितासमारोपित वामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं वंसि विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरुष्टात् कुरुणेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणीयता आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण
समाधीचे राजलंका पूर्णवासी संत सम्राट महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट तीन चरणांचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 शरण एक नाथा शरण शरण एक अभंग श्री संत ज्ञानराज माऊली यांचा असून अभंगातील प्रतिप्रात वाद्य विषय असा आहे. माऊली म्हणतायत, माझे ज्येष्ठ बंधू तेच माझे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज. त्यांच्या पारमार्थिक बोधातून मी विश्वासाने परमार्थ मार्गाला लागलो, विश्वासाने डोळे झाकून परमार्थ केला. परिणाम आज माझा परमार्थ फलद्रूप झाला. मी परमार्थाचं उंच शिखर गाठलेलं आहे. ज्या अर्थी मला आज असा अनुभव आला, त्यांच्या कृपा प्रसादातून अशी अनुभूती मला प्राप्त झाली की आनंद घन परमात्म्याचं आज मला दर्शन होऊन परमात्म्याची अनुभूती येऊन मला परम आनंद प्राप्त झाला. एवढा आनंद प्राप्त झाला, एवढा आनंद प्राप्त झाला की आतही आनंद आणि बाहेरही आनंद. पण ही गोष्ट सांगत असताना माऊलींनी एखाद्या अधिकाऱ्याला सांगायला पाहिजे होती. ज्ञानराज माऊली डायरेक्ट समाजासमोर अनुभव मांडतात. माऊलींच्या समोर दोन प्रकारचा समाज आहे. काही शिकलेले सवरलेले सुशिक्षित आहेत, तर काही भोळे भाबडे अनपढ आहेत. ते आपसामध्ये चर्चा करतायत का रे, आपल्या अनुकूल परिस्थिती आहे आणि आनंद नाही. सगळं काही आहे आपल्याकडे पण आनंद नाही. संतांची प्रतिकूल परिस्थिती आहे. भिक्षा मागून मधुकरी मागून पोट भरतात. एक वेळेला खाण्याची पंचायत आहे आणि म्हणतायत एवढा आनंद, आतही आनंद आणि बाहेरही आनंद. याचा अर्थ खरा आनंद मिळविण्याचं साधन त्यांना माहिती आहे आणि म्हणून ते आनंद उपभोगतात. आपल्याकडे सगळं काही आहे आणि आनंद नाही. सगळं काही आहे आणि आनंद जर नसेल तर काही काढी लावायची आहे का मग? आनंद जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. चला, संतांचा अवतार जगाकरता असतो, त्यातल्या त्यात माऊलींचं अंतकरण आईचं अंतकरण आहे. म्हणून त्यांना माऊली ही संज्ञा आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि तो आनंद कसा मिळेल ते त्यांना विचारू. असा आपसात विचार करून सगळे लोक माऊलींकडे येतात. माऊलींना विचारतात, माऊली तुम्ही जो आनंद उपभोगतात तो आम्हाला मिळेल का? ज्ञानराज माऊली म्हटले,
अरे तो आनंद मिळविण्यासाठीच या जन्माला देवाने आपल्याला पाठवलेला आहे. तुम्हाला विचारण्याची बुद्धी निर्माण झाली हे तुमचं काहीतरी भाग्य, नाहीतर काहींचं वय निघून जातं म्हणे, पण सोय सापडत नाही. तुम्हाला विचारण्याची बुद्धी झाली काहीतरी भाग्य, तुम्हाला सुद्धा तो आनंद मिळवता येईल. व सांगा ना माऊली, तो आनंद कसा मिळवता येईल? किंवा त्यांच्या निमित्ताने तो आनंद सगळ्या जगापर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून ज्ञानराज माऊली अभंगाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणातून आपल्याला पारमार्थिक साधना करायला सांगतायत. ती पारमार्थिक साधना सगळ्यांनी जर अंमलात आणली तर नक्कीच सगळे आनंदाचे सम्राट झाल्याशिवाय राहणार नाही, असं प्रतिपादन माऊली या अभंगातून करतायत. अशा अर्थाचा हा अभंग आहे. विठ्ठल 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 अभंग सेवेसाठी उत्कृष्ट तीन चरणांचा ज्ञानराज माऊलींचा निवडलेला आहे. या अभंगावर काही वेळ चिंतन करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली आहे आपल्या या नगरीमध्ये, संभाजीनगर नगरीमध्ये. प्रकाशनगर, विठ्ठलनगर, त्याचप्रमाणे तानाजीनगर या प्रांतात महारुद्र हनुमान मंदिर समिती यांच्या सगळ्यांच्या विद्यमाने सालाबादाच्या नियमाप्रमाणे संपन्न होत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा, भागवत कथा ज्ञानयज्ञ, याही वर्षी भगवत कृपेतून संतवृंदांच्या आशीर्वादातून प्रकाशनगर, विठ्ठलनगर, त्याचप्रमाणे तानाजीनगर सगळ्यांच्या या नगरातल्या सगळ्या भक्तिमती माता पुरुष बांधव सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या तनमन धन सहकार्याने आपला हा सोहळा प्रतिवर्षाच्या नियमाप्रमाणे याही वर्षी साजरा संपन्न होतोय. भव्य अशा प्रकारचं स्वरूप या सोहळ्याला देण्यात आलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण नेतृत्व करणारे हरिभक्तीपरायण परम आदरणीय पूजनीय आनंदराव महाराज, श्रीमद भागवत कथेचं आणि कथन करणाऱ्या ज्यांच्या रसाळवाणीतून तुम्ही अमृत कथा श्रवण करत आहात भागवतामृत, अशा असणाऱ्या भगिनी परम पूजनीय मनीषाताई महाराज भिडाईत यांच्या मधुर वाणीतून आपण कथा श्रवण करीत आहात, आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सगळ्यांचं श्रद्धास्थान श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय श्रद्धेय माधवजी महाराज यांच्या उपस्थितीत आणि यांच्या प्रयत्नातून वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी मंडळ सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपला हा सोहळा साजरा संपन्न होतोय. आपल्या सगळ्यांच्या प्रेमास्तव संगीत विशारद संगीत अलंकार असे असणारी मृदंगवादक मंडळी गुणीजन गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परिसरातील या पंचक्रोशीतील सगळेच गायक गुणीजन मंडळी आहे. विशेषत्वाने या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांनाच परमार्थ करण्याचा अधिकार आहे. तुकोबारायांचं प्रमाणच सांगायचं ठरलं तर यारे यारे लहान थोन याती भरती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची सकळाशी येते आई अधिकार. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पूर्वी महिला संत होत्या, त्या संत असणाऱ्या महान अधिकारी जनाबाई, सकुबाई, मेराबाई अशा सगळ्या संत बघा कानोपात्रा आनंदच आनंद आहे. आमच्या हरिभक्तीपरायण माधव महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी, आमची पाठशाळा आहे, आमच्याही पाठशाळेतील विद्यार्थी मंडळी आणि बालदारही आहे, सोबदारही आहे. खरं त्यांचं विशेषत्व आणि म्हणजे त्यांचा उच्चार झाला पाहिजे कीर्तनातून, त्यांच्याने बरीचशी शोभा येते. विणेकरी महाराज आहेत, मला वाटतं विणेकरी महाराज दोन्ही बाप बेटे लढलेले आहेत वाटतं. त्यांचे सुपुत्र मृदंगाचे साथ करण्याकरता आहेत, सनई वाजवण्याकरता उत्तम साथ करण्याकरता बाबा आहेत, हार्मोनियम वादक आहेत. हे सर्वच नियोजन अतिशय सुंदर आहे. आमच्याकडच्या एक ताई साहेब भगिनी या एरियामध्ये राहतात, त्यांच्या माध्यमातून श्री हरिभक्तीपरायण देशमुख भाऊ यांच्या माध्यमातून या सेवेचा योग माझ्याकडे आज ओढवलेला आहे. इथे येऊन वातावरण पाहून इतका आनंद वाटला मला की भयंकर आनंद वाटला, कारण आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी अभंग वेगळा घेणार होतो पण डोक्यात आलं की हाच अभंग इथे घेणं उचित आहे, कारण आज रुक्मिणी स्वयंवर पण झालं आणि विशेषत्वाने या कार्यकर्त्यांना द्यावे तितके धन्यवाद कमी पडतील, कारण त्यांनी प्रत्यक्षात रुक्मिणी स्वयंवर आज कथेमध्ये होतच होतं, पण प्रत्यक्षात विवाह सोहळा तसं स्वयंवर तसं लग्न सोहळा सुद्धा या धर्ममंडपामध्ये त्यांनी घडवलेला आहे.
म्हणतो त्या वधूवरांचं भाग्य हो अनंत जन्माचं पुण्य के भगवान श्री गोपाल कृष्ण परमात्म्यांच्या या प्रतिमामय स्वरूप असणाऱ्या भागवत ग्रंथासमोर प्रत्यक्षात कृष्ण परमात्म्यासमोर भक्तिमय असणाऱ्या आमची राधिका माता त्यांच्या समोर त्यांचा विवाह सोहळा पार पडला त्यांच्यासारखे भाग्यवान कोणी नाही असा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आणि महत्वपूर्ण आजचा हा महत्वाचा दिवस असल्यामुळे आनंददायी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा रुक्मिणी स्वयंवर आपल्या या भागवत कथेमध्ये नामसप्ताहामध्ये हा सोहळा पार पडल्यामुळे अतिशय महत्वाचा आनंदाचा दिवस असल्यामुळे मी तसाच आनंदाचं वर्णन करणारा अभंग शिवेसाठी निवडलेला आहे. मात्र आपण कीर्तन होईपर्यंत सगळ्यांनी शांत चित्ताने चिंतन श्रवण करा. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला प्रत्येकाने हाताने टाळी वाजवत आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत करत कीर्तन श्रवण करा. लागून या पाया विनवितो तुम्हाला घरी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. आणि मी जे चिंतन सांगणार आहे सगळ्यांनी ध्यान देऊन चित्त देऊन अंतकरण मन चेहरे प्रसन्न ठेवून चिंतन श्रवण करा कारण तुमच्यावरती भलताच लोड आहे. काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा हरिपाठ कीर्तन आहे की नाही सगळाच लोड आहे तुमच्यावरती. तुम्ही आता काय काय घेणार आणि काय काय भक्तिरसात न्हाऊन निघतायत तुम्ही या ज्ञानगंगेमध्ये. व तरी सुद्धा आपण ध्यान देऊन चित्त देऊन अंतकरण मन चेहरे प्रसन्न ठेवून चिंतन श्रवण करा कारण श्रोत्यांची प्रसन्नताच वक्त्याला बोलावीत असते. श्रोते जर प्रसन्न असतील तर वक्त्यांना नवीन नवीन बोलायला सुचत असत. हा आमचा रोजचा अनुभव आहे. नाही तर काही काही गावांना आम्हाला असे श्रोते भेटून जातात त्यांच्या तोंडाकडे पाहावं असं वाटतं एक कोणाला पोहोचून आले कुठे स्टँडवर नाही स्मशानात फोडिले गोवरी तैसा दिशे तोंडावरी. आम्हा कीर्तनकारांना काही वेळेला चेहरे पाहून भांडवल वापरायची सवय असते. एखादं पार तोंड उतरून बसलं की असं वाटतं येंदुरीकरचं तर गिराईक नाही मग थोडं ते मटेरियल वापरून पाहिलं तरी चेहरा पडकाच. हा जिज्ञासू साधक तर नाही मुमुक्षू तर नाही थोडं ब्रह्मज्ञान वापरून पाहिलं तरी चेहरा पडका. म्हटलं याला एखादा सोपा प्रश्न विचारून बोलतं करून पाहू. सोपा प्रश्न विचारला तर पठ्ठ्या हा बी म्हणत नाही आणि नाही बी म्हणत नाही. शेवटी असा निष्कर्ष काढावा लागतो सगळा सप्ताचा लोड याच्यावरती तर नाही एकट्यावरती. इतकं विचित्र अवसान. शेवटी त्या ठिकाणावर निघताना कार्यकर्त्यांना सांगावं का खूप कीर्तन रंगवण्याचा प्रयत्न केला लोकांनीही प्रतिसाद भरपूर दिला पण एक असं अवसान सोडून बसलेलं होतं अशा रंगाचे कपडे घातलेलं होतं अमक्या अमक्या जागेवरती बसले होते त्याच्या खाणाखुणा सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांच्या ते लक्षात आलं म्हणजे मग काय झालं महाराज अहो इतकं पक्क होतं ते हसवलं तर हसलं नाही रडवलं तर रडलं नाही प्रश्न विचारलं तर बोललं नाही हू नाही आणि चुने त्याच्यात काही बदलच नाही पण महाराज त्याच्यात बदल बी होणार नाही कार्यकर्ते म्हणे. म्हटलं का बरं म्हणे ते देवानेच वरून पार्सल तसं पाठवलेलं आहे म्हणे हसवा नाही तर रडवा तोंडा असं मी यार होते की बोले सुरती वैसी आहे. कारण काही काही असे असतात ना हसत बी नाही रडत बी नाही असे एकटक कीर्तनकाराकडे पाहत राहतात ना असं वाटतं याच्याकडे डोळ्यातून जीव गेला की काय इतकं विचित्र अवसान असतं. पण प्रसन्नता पाहिजे श्रोत्यांची मग वक्त्याला बोलावं असं वाटतं. आता मला वाटतं आज कितवा दिवस आहे सहावा दिवस आहे ना. हा किती रंगून गेलेले आहेत तुम्ही. तुम्ही एवढे प्रसन्न आहेत एवढे प्रसन्न आहेत काय तुमच्या प्रसन्नतेचं वर्णन करावं सगळे महिला पुरुष सगळ्यांचं काय तुमच्या चेहऱ्यांची प्रसन्नता सांगावी. आता तुमचे चेहरे तुम्हाला दिसत नाही म्हणून मला सांगावंच लागेल. आपले चेहरे आपल्याला दिसतात का स्वतःचे मी सांगतो पण बरं का तुमचे सगळ्यांचे चेहरे आता असे प्रसन्न आहेत. सकाळी सकाळी ते कमळाचं फूल उमळल्यानंतर कसं टवटवीत दिसतं कमळाचं फूल डोळ्यापुढे आणा. आणायला सांगण्याची बी गरज नाही सगळ्यांच्या डोक्यात तेच आहे फक्त अर्थ वेगळा काढू नका. हो तेव्हा तुमचे सगळ्यांचे प्रसन्न चेहरे आहेत कमळाच्या फुलासारखे अतिप्रसन्न दिसतायत अति सुंदर कमळाच्या फुलासारखे तुमचे चेहरे आहेत. फक्त पूर्ण कीर्तन होईपर्यंतच असेच प्रसन्न कमळाच्या फुलासारखे चेहरे राहू द्या नाही तर तुम्ही मध्ये सूर्य फुलवून जा. तसं नका घडू देऊ. हा अशी प्रसन्नता शेवटपर्यंत टिकून ठेवा. टाळी वाजवत जा भजन म्हणत जा विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ करत असताना पारमार्थिक आणि योग्य परमार्थ चालू आहे हे कशावरून ओळखायचं. परमार्थ करत असताना सुख समाधान आनंद या गोष्टी मिळत असतील तर आपला परमार्थ योग्य चालू आहे हे लक्षात घ्यायचं. परमार्थात असूनही जर आपल्याला दुःख भोगण्याची वेळ येत असेल
समजून घ्यायचं, एकतर आपल्या प्रारब्ध कर्मानुसार ते दुःख आपल्याला भोगावं लागतंय, नाहीतर मग आपलं परमार्थामध्ये काहीतरी चुकतंय. योग्य परमार्थ कशावरून आनंद मिळत असेल तर आपल्या वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांनी असा परमार्थ करून दाखवला की आनंद घन परमात्म्याची अनुभूती प्राप्त करून योग्य आनंदाला ते प्राप्त झाले. आणि सद्गुरु संतांशिवाय परमार्थ सक्सेस होत नाही, फलद्रूप होत नाही. त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी परमार्थ फलद्रूप करून दाखवला. आज माऊली म्हणतायत या अभंगातून, माझे ज्येष्ठ बंधू माझे मोठे भाऊ ते माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, त्यांनी मला अनुग्रह दिला, पारमार्थिक बोध दिला, त्या बोधाप्रमाणे मी विश्वासाने परमार्थ केला, मी परमार्थाचं उंच शिखर गाठलेलं आहे. आज मला आनंद घन परमात्म्याची अनुभूती येऊन एवढा आनंद प्राप्त झाला की आतही आनंद आणि बाहेरही आनंद, असा सगळ्या संतांनी उपभोगला आनंद. जरा बारकाईने लक्षपूर्वक चिंतन ऐका, जसं माऊली म्हणतायत ना, एवढा आनंद आतही आनंद आणि बाहेरही आनंद. तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय सुद्धा सांगतायत मला सुद्धा एवढा आनंद प्राप्त झाला. आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे. आनंद प्राप्त झाला, आतही आनंद आणि बाहेरही आनंद. तसं तुकोबारायांचं आहे, मला सुद्धा एवढा आनंद प्राप्त झाला की मागेही आनंद आणि पुढेही आनंद. कोंदून कोंदून भरला आनंद. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे डोई आनंद तरंग. एवढा आनंद. तुकोबारायांना काही लोक विचारू लागले, माऊली तुकोबाराय एवढा आनंद कस काय हो, तुमच्याकडे वेळेवर पाऊस पडत होता का? तुकोबाराय म्हटले, या व्यवहारिक गोष्टींचा काहीच कार्यकारण भाव संबंध नाही, मग एवढा आनंद तुम्हाला मिळण्याचं कारण काय? तुकोबारायांनी उत्तर दिलं, एवढा आनंद मिळण्याचं एकच कारण, संगती पंगती देवासवे घडे, नित्यानित्य जोडे तेची साच. आम्हाला नित्य आनंद घन परमात्म्याची संगत असल्यामुळे संगतीने होतो पंगतीचा, म्हणून आनंद आहे. बरं, त्यामुळे इतका आनंद की मागेही आनंद आणि पुढेही आनंद. महाराज तुम्ही मागे पुढे आनंद सांगतायत, पण मागे पुढे आनंद म्हणजे नेमकं काय? माऊलींचं बरोबर आहे, आतही आनंद आणि बाहेरही आनंद, पण मागे पुढे म्हणजे काय? तर नीट लक्षपूर्वक ऐका, मागे पुढे शब्दाचा अर्थ सांगतोय. मागे म्हणजे भूतकाळ आणि पुढे म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ आनंदमय, भूतकाळ आनंदमय, आणि सध्या वर्तमानामध्ये सुद्धा भोगतोच आहे काय? आनंद. आणि आनंद घन परमात्म्याच्या संगतीमुळे तो आनंद आहे. संगती पंगती देवासवे घडे, फक्त परमार्थामध्येच, परमार्थाची साधुसंतांची भगवंताची संगत केली तर संगतीने होतो पंगतीचा लाभ. एरवी इतर ठिकाणी संग जया जैसा लाभ घडे तया तैसा. संगत चांगल्याची करणार पंगत चांगली मिळणार, संगत वाईटाची करणार तर पंगत वाईटाचीच मिळणार. संग जया जैसा लाभ घडे तया तैसा, पण परमार्थामध्ये संगतीने होतो पंगतीचा लाभ. जशी संगत तशी पंगत, बरोबर आहे. योग्य आनंद जर पाहिजे असेल तर योग्य पंगती संगतीचं महत्व सुद्धा कळायला पाहिजे. बऱ्याच वेळेला योग्य संगत असते पण संगतीचं महत्व कळत नाही, आणि खऱ्या आनंदापासून परांग मुख होतात बरेचसे. संगतीचं महत्व कळत नाही त्याच्यामध्ये. संगतीचं महत्व कळल्यानंतरच आनंद मिळणार आहे. परमार्थाची संगत केली की आनंदाची पंगत मिळते, हे निर्निवाद सत्य आहे. इतरत्र ठिकाणी व्यवहारामध्ये संगत घडेल तर पंगत घडणार नाही, एखाद्या वेळेला पंगत घडेल तर संगत घडणार नाही. एखाद्या आमदाराच्या मांडीला मांडी लावून जेवण्याचा योग येईल म्हणजे पंगत घडेल,
पण संगत नाही घडणार. त्याला जेवण झाल्यावर म्हणाबर आजच्या दिवस राहू दे तुझ्या बरोबर, ते म्हणे हे हाकल रे कुठलं रे, म्हणजे पंगत घडेल पण संगत घडणार नाही. एखाद्या वेळेला संगत घडेल पुढाऱ्यांची पण पंगत घडणार नाही, संगत घडेल. आता तुम्हाला लक्षात येईल बघा, सध्या आचारसंहिता चालू झालेली आहे, दिवस दिवस संगत घडते त्या पुढारी लोकांची. आणि हे जे प्रचार करणारे असतात ओरडणारे, तो पुढारी जर गाडीत असला ना, ज्याचे निशाणे आहे तो, त्याच्या नावाने ओरडत असताना तो जर गाडीत असला तर मग इतकं ओरडतात असं वाटतंय की पुढाऱ्यापेक्षा यालाच जास्त कळकळ आहे त्याला काढून आणण्याची असं वाटतंय. इतकं ओरडतंय त्याच्या डोक्यात एकच भ्रम, याच्या समोर आपण आटोकाट जर प्रयत्न केलेत. आता संगत घडलेली आहे, सायंकाळी एखाद्या डाब्यामध्ये पंगतही घडून जाईल. म्हणून दुपारची वेळ जर असली ना, दुपारून सायंकाळपर्यंतची वेळ जर असली ना, इतकं ओरडतंय ते. कीर्तनकार विनोदाने सांगतात येऊन येऊन असं ओरडतात ते. आवाज कुणाचा? तो इंदोरीकर म्हणे तुझ्या आज्याचा. अरे काय ओरडतात म्हणे मोकार, जिथे ओरडायला पाहिजे तिथे ओरडत नाही, जिथे आनंद लुटायला पाहिजे तिथे लुटत नाही. आता इथे पुंडलिकावर देऊ म्हटलो आपण, पण बरेच कोणीच म्हटले नसतील, मी तर म्हणतो फक्त टाळकरी वगैरे म्हटले. हो तुम्ही टाळ्या वाजून मोकळे होतात फक्त, अशी स्थिती आहे. घाम काही फुटू देत नाही पण ते ओरडतात. का बरं? त्यांना असं वाटतं आता पुढारी गाडीत आहे, संगत घडलेली आहे, सायंकाळी पंगतही घडून जाईल. पण तो पुढारी कंजूस असतो, चिक्कूचा बाप चिक्कू असतो तो. तो त्या ओरडणाऱ्याच्या गावचा फाटा आला खेड्याचा की तो सांगतो रामभाऊ आता तुम्ही उतरून घ्या, दुसऱ्याकडे माईक देऊन द्या म्हणे. चाललं ते तोंड ताणत घरी. अरे म्हटलं मला असं वाटलं सायंकाळी पंगत घडेल, हे तर घरी आकलतंय म्हणे. अशी स्थिती आहे. व्यवहारात संगत घडेल, पंगत घडणार नाही. पंगत घडेल तर संगत घडणार नाही. आणि एखाद्या वेळेला संगत जवळ असते, पंगतही जवळ असते, पण संगतीचं महत्व न कळल्यामुळे पंगतीचा लाभ होत नाही. ज्ञानराज बावली महत्वपूर्ण दोन उदाहरणं देत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. मी अगोदर तुम्हाला उदाहरण विचारतो आणि मग ओवी सांगतो. आपल्या शेतकरी लोकांची अतिशय परिचयाची ओवी आहे, उदाहरण सुद्धा अतिशय परिचयाचं आहे, म्हणून तेवढ्यासाठी विचारतोय मी अगोदर. शेतकरी लोकांच्या माहितीतलं उदाहरण आहे म्हणून, पण उदाहरण विचारल्यानंतर लक्षपूर्वक उत्तर द्या. जाणून लक्षात नाही यायला लागलं थोडं डोकं खाजून घ्या वाटल्यास, पण योग्य तेच उत्तर द्या, काही देऊ नका. ज्ञानोबा राय आपल्या माहितीतलं उदाहरण देत आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबा राय म्हणतात गायीच्या काशेला गोचिड असतं, गायीच्या काशेला गोचिड असतं. मी तुम्हाला असं विचारतो त्या गोचिडाला संगत दुधाची का रक्ताची? तुम्ही डोकं खाजून घ्यायला पाहत, कारण संगत आणि पंगतच तुमच्या ध्यानात आलं नाही वाटतं. गोचिड काय खातं? खाणे म्हणजे पंगत आणि राहणे म्हणजे संगत. संगत दुधाची आहे आणि पंगत रक्ताची आहे. मला वाटतं त्या गोचिडापासून फक्त CBS इतकं दूध लांब असेल त्याच्यापासून, असं आहे का? औरंगाबादचा जो स्टँड आहे गोचिड आणि इतकं अंतर आहे का दुधाचं त्याच्या? फक्त एक बारीक पडदा आहे. थोडस गोचिड तिकडे डोकावलं की अमृतासारखं गोड पवित्र दूध त्याला प्यायला मिळणार आहे, एवढा आस्वाद त्याला घ्यायला मिळणार आहे. पण गोचिडांना दुधाचं महत्व कळेल तेव्हा ना. गोचिडांना दूध आवडत ते किती माग होऊ द्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरं. हा रविवारच तिकडे मात्र गोचिड सुटल्याशिवाय राहत नाही. बरं नवीन नवीन गोचिड पैदा होत आहेत, ते बी जुन्याच गोचिडांच्या मागे चालले. ते म्हणे आमची परंपरा आहे बुवा, आम्ही नाही बंद करणार. अशी स्थिती म्हणजे त्यांना त्याच्याशिवाय होत नाही. का बरं? गोचिडाला दुधाचं महत्व नाही, त्याला रक्तच आवडतं, मांसच आवडतं. ज्ञानोबा राय ओवी सांगतायत पा हे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अभेरुणी गोचिड अशुद्ध काय नशिवेते. अशुद्धाचं ते सेवन करतात. अजून दुसरं उदाहरण असंच दिलेलं आहे. तुम्ही संगत गोचिडा गोचिडाला संगत रक्ताची म्हटलेत ना, आता लक्षपूर्वक ऐकान उत्तर द्या बरं का. ज्ञानोबा राय दुसऱ्या ओवीमध्ये असं सांगतात कमळाचं फूल असतं आणि कमळाच्या फुलाच्या बुडाशी बेडक असतात, बेडक त्या बेडकाला संगत परागाची का चिखलाची? अहो ते चिखल खातय राव, पंगत चिखलाची आहे, संगत परागाची आहे. परंतु गोचिडांना संगतीचं महत्व आहे का? त्या बेडकांना संगतीचं महत्व. बेडक सुगंध सेवन करीत काला होऊन जातो तरी बेडकांना सुगंधाचं काहीच महत्व कळत नाही.
ते चिखलच तुडवतात, चिखलच खातात. त्यांना याचं काहीच घेणं देणं नाही. दुरून दुरून भ्रमर येतात आणि या परिमळाचा सुगंधाचा आस्वाद घेतात, आनंद लुटतात. म्हणजे का बरं, त्या भ्रमरांना संगतीचं महत्व कळालं पण त्या बेडकांना कळालं नाही. मग संगतीत योग्य पंगत मिळावी त्याच्याकरता संगतीचं महत्व कळणं गरजेचं आहे. ज्ञानोबरायांची आता दुसरी ओळी ऐका. का कमलकंदा आणि दरदुरी नांदुणुकू एकेची घरी, परी परागू शेवी जे भ्रमरी, इरा चिखलूची उरे. इतरांना मात्र त्या बिडकांना चिखलच खाण्याची वेळ येते, याचं कारण संगतीचं महत्व न कळाल्यामुळे. परमार्थाचं मात्र तसं नाही. परमार्थामध्ये कोणी या फक्त योग्य असा परमार्थ करा की आनंदाची पंगत शेवण केल्यानंतर परमार्थाची संगत, त्या संगतीचं महत्व कळालं की आनंदाची पंगत शेवण करायला मिळते. आमच्या सगळ्या संतांनी उच्च कोटीचा परमार्थ केला आणि आनंदाला ते प्राप्त झाले. ज्ञानोबरायांचा अनुभव सांगितला, तुकोबरायांचा अनुभव सांगितला. आता तुकोबरायांचे पट्ट शिष्य निळोबार आहे, ते काय म्हणतात ऐका. ते म्हणतात, जगद्गुरु तुकोबरायांसारखे संत माझ्या परमभाग्याने मला सद्गुरु म्हणून माझ्या जीवनामध्ये लाभलेत. त्यांनी मला बोध दिला, त्या बोधाप्रमाणे मी परमार्थ केला असता माझ्या बुद्धीवरती आलेलं अज्ञानाचं मालिन्य नष्ट झालं, त्या खाली असलेली ज्ञानदृष्टी प्रतीतीला आली आणि त्या ज्ञानदृष्टीमुळे आनंद घन यशोदेचा बाळ असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचं मला दर्शन झालं. आज मला ही आनंदाची वेळ सापडली, याच्या पाठीमागे जगद्गुरु तुकोबरायांची कृपा, त्यांच्यामुळे. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडीला बुद्धीचा होम, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो, सांगतायत. जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपा प्रसादाने मला ही आनंदाची वेळ सापडली. प्रत्येक माणसाला आनंदाची वेळ सापडवता येईल पण त्यांनी योग्य अधिकारी संत सद्गुरूंच्या माध्यमातून परमार्थ केला पाहिजे. कारण आपल्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या ज्ञानदृष्टी कायमची आहे, परंतु आपण या जगामध्ये जन्माला येताच मायेने ज्ञानदृष्टीवरती अज्ञानाचं पडळ घातलेलं आहे. भगवान गीतेमध्ये सांगतायत अर्जुना, म्हणून हे सगळं जगत ज्ञाने असून कसं आहे, अज्ञानी आहे. अज्ञानेन वृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. यांचं अज्ञान कुठपर्यंत राहील, सद्गुरूंची यांना भेट होत नाही योग्य तोपर्यंत. योग्य असे सद्गुरु यांना लाभलेत की तद्विज्ञानार्थम सद्गुरु मेवा अभिगच्छत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम या लक्षणाने युक्त असणारे सद्गुरु यांच्या परमभाग्याने यांच्या जीवनामध्ये जर लाभले तर त्यांच्या कृपाप्रसादाने यांचं आज्ञा निवृत्त होईल आणि ज्ञानदृष्टी प्रतीतीला येईल. ज्ञानदृष्टी प्रतीतीला आली की भगवान परमात्म्याची यांना अनुभूती येईल, तो आनंद घण आहे, यांना आनंदाची प्राप्ती होईल. पण हे जर असंच मनाने परमार्थ करत राहिले, गळ्यात माळा नाही, सद्गुरु नाही, संत नाही, कुणालाच जाणलं मानलं नाही, तर मग मात्र परमार्थ करूनही यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार नाही. कारण आनंदघन परमात्मा संतांशिवाय प्राप्त होत नाही, त्याची प्राप्ती. ऐसे वेद दे ती ग्वाही, ऐसे वेद दे ती ग्वाही, तिने साध ती साधणे, तिने साध ती साधणे. त्याची प्राप्ती संत वृंदांशिवाय नाही, संतांशिवाय नाही. ऐसं वेद वरती हात करून ग्वाही देऊन सांगतात, ऐसे वेद देते ग्वाही, हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे देवाय. परमार्थ करत असताना संतांच्या माध्यमातून गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळा धारण करून आणि मग परमार्थ करा, तो परमार्थ फलद्रूप होईल.
बऱ्याच वेळेला लोक माळ घालायला जर सांगितलं ना ते ऐकून घेत नाही, त्यांचं दखवतात. आमच्या खानदेशामध्ये एका माणसाला म्हटलं, अरे बाबा तो कीर्तन श्रवण करतोय, पारायणाला बसतो, भागवत कथा ऐकतो, वारी करतो, सगळं काही तुझं दानधर्म वगैरे अन्नदान सगळं काही करतो, पण तुझ्या गळ्यात माळा नाही ना. आता ते खानदेशातलंच होतं. त्याने त्याच्या भाषेमध्ये म्हणजे आयराणी खानदेशी भाषेमध्ये मला सांगितलं. त्याला म्हटलं माळ घालून घे बाबा, पण त्याच्या आयराणी भाषेमध्ये. आता आयराणी समजेल का तुम्हाला? बोलू ना बेधडक, झाडांच्या अवकळ्या नको व्हायला. त्याला म्हटलं बाबा घ्या माळ घालून. तो म्हणे महाराज आयराणी भाषेमध्ये बरं का, महाराज तेवढं सोडी बोला म्हणे म्हणणी माळशी म्हणे. काय म्हणे तो तेवढं सोडून मनाची माळ, मनाची माळ. पण त्या आयराणी भाषेमध्ये म्हणणी माळ या शब्दाचा अजून वेगळा अर्थ निर्माण होतो बरं का. तुमच्याकडे मन म्हणजे किती किलो? मन म्हणतात. तो काय म्हटला आयराणी भाषेत? मणी मणनी माळशे. त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलं मी, भाऊ इथली जड मणनी घालापेक्षा आमची अर्धी अर्धी छटाची तुळशीची घालून घे, ती काही जास्त जड नाही. आणि एक महत्वपूर्ण बोलतो तुम्हाला, तुम्ही लाख भरपूर कमवून ठेवलेलं असेल पण अंतकाळ झाल्यानंतर तुमच्या बरोबर काहीच येणार. सांगा ती कबड्डी गेली नाही, कीर्तन पार बोलत लांबवण्याचं दिलं तुम्ही, आकडवण्याचं नाही दिलं, तिकडे संवादा वाजता येत. मी काय केलं पाहिजे आता? त्याची संपदा एवढी म्हणजे कोणाची? सांगा ते कवडी गेली नाही, हे सगळं रावणाचं पोती पुराण सांगावं लागेल मला. त्याच्याकडे किती होतं, काय होतं, काय बरोबर घेऊन गेला. फक्त एका वाक्यात सांगतो, सोन्याची लंका होती, सात कोटी घर सोन्याची होती, पण एक कवडी सुद्धा तो बरोबर घेऊन गेला. काहीच येत नाही महाराज. शेवटी आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो ना ते सुद्धा यमाचे हाती बांधून या, देती भूषणीये घेती काढून या. तुमच्या अंगावरती जर भूषण असतील, गळ्यात सोन्याची चैन असेल, बोटात अंगठी असेल, काढून घेतात ते. नाही लक्ष राहिलं तर बायांना रडायचा सोर दिला आहे देवाने, त्याबरोबर रडून रडून काढून घेतात. भाऊच्या बोटातली अंगठी काढा ना माय, आणि चालली ती अंगठी. बायांना बोलतं प्रेम होतं जातं त्यावेळेला. एखादा नास्तिक बी मेला कोंबड्या जोडणारा, ते अपवित्र एकदम बिलिंदर तरी बाहेर अडतात, भाऊच्या तोंडात तुळशीचा पाला. आता मेल्यावर जिवंतपणी ज्याने तुळशीला नमस्कार केला नाही, तुळशीचं पान तोडून कधी तोंडात घातलं नाही, देवाला कधी तुळशीचं पान अर्पण केलं नाही, आता मेल्यावर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घातल्यानंतर ते पवित्र होईल? तुळशीचा पाला नाही, अख्खं झाड कोंबून दे त्याच्या तोंडात, काहीच फरक पडणार नाही. बायांचं प्रेम होतं जातं, त्यांना वाटतं तुळशीच्या पाल्यामुळे हे पवित्र होऊन जाईल, पण पवित्र होणार नाही. याच्यापुढे बायांना माझं आव्हान आहे, त्याचं कॅरेक्टर तुम्हाला जर माहिती असेल तर तसं रडत जा. ते जर बकऱ्या कोंबड्या झोडणार असेल, पार्ट्या झोडणार असेल, तर डायरेक्ट ओरडायचं, भाऊच्या तोंडात कोंबडीचा पाय घाला ना, जाऊ द्या म्हणायला, फार दिवे लावले त्याने, अशी स्थिती आहे. जाऊ द्या विनोद, काहीच बरोबर येत नाही आपल्या. कपाळाला चिटकवलेला रुपया तो सुद्धा दुसऱ्या दिवशी राखेत सापडून काढतात लोक, सापडत नसलेला पाणी टाकून टाकून सापडवतात. काही काही करत नाही लोक, म्हणजे बरोबर काहीच येत नाही. पण तुळशीची माळा काढण्याची कुणाची ताकद होत नाही, म्हणून तुळशीची माळ घातल्याशिवाय मरायचंच नाही, गळ्यात तुळशीची माळ घालूनच मरायचं. मध्ये मनोमार्गी गेला तो तिथेची मुकला, पण हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य. मन माळ जर, मनाची माळ जर परमार्थामध्ये चालली असती, तर आमच्या चांगदेव महाराजांना 1400 वर्षाचे झाल्यानंतर का होईना आमच्या चिमुरड्या मुक्ताईंना गुरु करण्याची काही गरज नव्हती.
पण सद्गुरूंशिवाय या जन्म मरण संसारात या भवसंसारात उद्धार नाही. सद्गुरु वाचून संसारी तारक नशेची निष्टंक अनकुल म्हणून सद्गुरू संतांच्या माध्यमातून परमार्थ करावा लागतो. सद्गुरू संतांशिवाय आपल्या बुद्धीवरती आलेलं अज्ञानाचं मालिन्य कोणीच घालवत नाही. बरं, बुद्ध्या काही एक प्रकारच्या आहेत का? आता आपण एवढे लोक कीर्तनाला जमलोत माझ्यासह, तुम्ही सगळे आपल्या सारख्याच बुद्ध्या आहेत का? कुणाच्या बुद्ध्या काय तर कुणाच्या बुद्ध्या काय? बरं का, वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्ध्या. कीर्तनाला श्रवण करायला आलेले एकाच अधिकाराचे नसते, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बुद्ध्या. आमचे संत सांगतायत, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग, धरो जाता संगत होतो होय बाधक. अनंत बुद्ध्या आहेत लोकांच्या. काहींच्या बुद्ध्या अशा आहेत, तुकोबाराय म्हणताय, क्षणोक्षणा पालट ती, क्षणोक्षणाला रंग बदलवणारे आहेत काहींच्या बुद्ध्या. कोणाप्रमाणे तुम्हाला माहिती आहे का? रंग फक्त एकाच प्राण्याला बदलवता येतो. कोणतो? सरडा. आणि तसं एखादं रंग बदलवणार असलं, लोक आहे काय करत नाही त्याला कचकवायला. भर चौकात त्याला सांगू देतात, नको सरड्यासारखं ताटू वगैरे, यासारखे पुष्कळ पाहिले. अशी स्थिती आहे. त्यांचं रंग बदलवणं असं असतं, आपल्या तोंडावर स्तुती करतात, पाठीमागे निंदा करतात. या चौकात काय बोलतील तर पुढे कायच बोलतील. आश्वासन कुणाला देतील तो सक्का शिक्का कोणावरच ठोकतील. पैसे कोणाचे घेतील तर कुणालाच पुढे करतील. अशी स्थिती आहे. त्यांचं हे रंग बदलवणं आहे. पण आमच्या संतांच्या सान्निध्यात कसाही व्यक्ती गेला, कसाही रंग बदलवणारा असला, तर त्याच्या बुद्धीत बदल आमचे संत घडवतात. बरं, अनेक अनेक प्रकारच्या बुद्ध्या आहेत ना. आमचे श्रीगुरु तीन प्रकारची बुद्धी सांगायचे, गौरबुद्धी, कर्पूर बुद्धी आणि शेणबुद्धी. कर्पूर बुद्धी, गौरबुद्धी आणि शेणबुद्धी. कर्पूर बुद्धी म्हणजे कापुरासारखी. कापूर माहिती आहे तुम्हाला? काडी पेटवान कापुराला लावा, अर्ध्या तासात कापूर पेटतो. काही काय करतायत नेमके मला काही कळू नाही राहिलं. काडी कर्पुरापर्यंत जाण्याचा अवकाश की लगेच कर्पूर पेट घेतो. त्या कर्पुरासारखी काही लोकांची बुद्धी असते. वक्ता जर योग्य बोलत असेल तर त्यांची बुद्धी शब्दांची वाट पाहते. हो, केव्हा हे शब्द बोलतील आणि आमच्या कानाच्या द्वारे हृदयापर्यंत ती ज्ञान पोचेल, एवढी आत्मीयता कर्पूर बुद्धीच्या श्रोत्यांच्या ठिकाणी असते. ज्ञानराज मौली अशा श्रोत्यांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतायत. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी, वस्तू होवणी उटी कवणे एकोजो. कान आणि वचन यातलं अंतर सुद्धा कर्पूर बुद्धीच्या श्रोत्यांना सहन होत, एवढी कर्पूर बुद्धी. मला वाटतं अशी कर्पूर बुद्धी बिरबलाची होती. पा, बिरबलाची कर्पूरासारखी तेज बुद्धी होती. तो अकबर बादशाह हातम्याड होता, काही विचारायचा. पण त्याने काही विचारलं की त्याने प्रश्न विचारताच उत्तर हजर. कोणा कोण उत्तर देत होत? बिरबल. हो, लगेच उत्तर हजर. इतकी तेज बुद्धी. म्हणून बिरबलाला दुसरी एक संज्ञा होती, तो किती जबाबी होता? हजार जबाबी. प्रश्न विचारताच उत्तर हजर, प्रश्न विचारताच उत्तर हजर. म्हणून तो हजार जबाबी बिरबल. बरं, हे हातम्याड काय विचारेल सांगता येत नाही. एक दिवस चालत बोलत रस्त्याने चालत असताना बिरबल आणि अकबर बादशाह अशा आकाशात कावळे उडत गेले. आणि त्याने लगेच बिरबलाला विचारलं, बिरबल आपने देश में कितने कव्ये? बिरबल म्हणे, काय बावळट आहे, कावळे मोजता येतील का? पण बिरबलाने लगेच उत्तर दिलं, ढोबळ उत्तर नाही रे सरकार, होंगे सो पांसो. एकच उत्तर दे म्हणे, एक तर 100 नाहीतर 500 सांग. कमी अधिक जर भरले मोजल्यानंतर तर तुला फासावर देईल बिरबला. बिरबल तेज बुद्धी. बिरबल म्हटला, कसं काय तुम्ही फासावरती देणार मला, त्यात माझा काय दोष आहे? कावळे मोजल्यानंतर ते जर जास्ती भरले तर समजून घ्यायचं पाकिस्तानच्या अतिरेकी आपल्याकडे घुसले असतील म्हणे. म्हणजे कावळेवर का? आणि कावळे मोजल्यानंतर ते जर जास्त भरले तर आपल्या देशातले कावळे दुसऱ्या देशात पाहुणे म्हणून गेले असतील. सोपं आहे. फार हुशार बिरबल. त्यांच्या चरित्रातला एकच प्रसंग सांगतो. बिरबल हिंदू होता आणि अकबर बादशाह मुस्लिम होता. बिरबल एक दिवस देवपूजा करून तुळशीला पाणी घालत असताना या अचानक तिथे येऊन टपकलं. तर ज्याच्या त्याच्या धर्माचा स्वाभिमान असतो कशाला चौकशा कराव्यात. याने चौकशी केली, तुळशीच्या झाडाकडे बोट करून विचारलं, बिरबल ये क्या आहे? बिरबलाने सांगितलं, हात जोडून, सरकार ये जो पौधा आहे ना, ये हमारी माता आहे. अकबर म्हणे, काय हिंदू लोक बावळट असतात, कशाला हे आई म्हणतात म्हणे? असं म्हणत म्हणत ते तुळशीचं रोपटं पकडलं आणि उपटून फेकून दिलं. अशी तळपायाची मस्तकात गेली बिरबलाच्या. बिरबलाच्याच काय, तिथे आपण सुद्धा राहिलो असतो तर राग आला. आपल्या दारातली तुळस जर एखाद्याने उपटली राग येणार नाही. कारण आपल्या हिंदू धर्माचं स्वाभिमानाचं प्रतीक काय आहे? तुळस आहे. किंबहुना हे हिंदूचंच घर आहे. कशावरून ओळखायचं? अंगणात दारात तुळस असेल तर. नुसते उत्तरं देऊ नका, उद्या आपल्या अंगण चेक करून घ्या. इथं काही काही नुसते टमोटमो बोलतात.
आमचे तुकोबाराय असं म्हणतात, हिंदू असून दारात जर तुळस नसेल तर त्याच्या घराला घर म्हणू नका, त्याला म्हसण खाई म्हणा म्हणे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाणा, ते स्मशान गृह आहे, हे दारात तुळस पाहिजे. स्वाभिमानाचं प्रतीक आहे ते. बिरबलाला खूप राग आला, पण बिरबल हुशार, तेच बुद्धी. बिरबलाने विचार केला, आपल्याला आता याला काहीच करता येणार नाही, कारण आपण नोकर आहोत आणि हा आपला मालक आहे. पण कितीच तुळशी वृंदावनाजवळ प्रतिज्ञा केली, याची अक्कल सायंकाळपर्यंत याला शिकवेल तरच नावाचा बिरबल. थोडा वेळ झाला, त्याने सांगितलं त्या अकबराला, सरकार चलो थोडा घुमके आएंगे बोले. म्हटलं चलो, त्या अकबराला बरोबर घेतलं आणि जंगलात घेऊन गेला बिरबल अकबराला. आणि जंगलात घेऊन गेल्यानंतर बिरबल नुसता इकडे तिकडे टकमक पाहतो जंगलामध्ये. एक झाडाच्या शोधात होता बिरबल, आणि ते झाड म्हणजे आग्याचं झाड. आग्याचं झाड माहिती आहे तुम्हाला, असं चमत्कारी झाड असतं, त्याच्यापासून 7-8 फूट लांबच राहिलेलं चांगलं. अर्थात त्या झाडाला हसू नका बरं का, तशी उभरेला अवलाद बी समाजामध्ये आहे, त्यांना दुरून जय हरी करत जा. हो, उभरलेले असतात ते, उभरतात ते. आग्याचं झाड बोलतं चमत्कारी, स्पर्श होतात लगेच गुण, लगेच चमत्कार. त्याला बिरबलाला वाटलं याला आता आग्याचं, सकाळी तुळशीचं दर्शन घडून दिलं, आता आग्याचं दर्शन घडून देऊ. पण आग्याचं झाड काही दिसत नाही, इकडे तिकडे टकमक पाहतोय. नाराज झाला बिरबल, शेवटी देवाला विनंती केली, देवा या मूर्खाने तुमच्या आवडत्या तुळशीचा अपमान केलेला आहे, एखादं आग्याचं झाड निर्माण करून द्या देवा, याला मला अक्कल शिकवायची आहे. भगवान सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्प, सत्य मनोरथ, परमार्थाकरता मनोरथ असतील तर ते परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. अकबर थोडा मागे थांबून गेलेला होता, बिरबल पुढे झाड शोधतच होता. अचानक आग्याचं झाड दिसलं, अंतकरणातून इतका आनंद झाला बिरबलाला, बास आता हीच एक आपल्याला संधी आहे याला अक्कल शिकवण्याची. थोडा वेळ त्याची प्रतीक्षा केली येण्याची. अकबर येताना दिसला, अकबर जवळ येताच त्या बिरबलाने काय केलं, आग्याच्या झाडाला असे हात जोडले, नुसते ओठ हलवले. आता त्याचं काही प्रमाण आहे का गाथ्यामध्ये? नुसतं तोंड हलवलं त्याने, हे पुन्हा तिथे येऊन टपकलं आणि त्याने चौकशी केली. बापरे, आता हे कोणतं झाड आहे म्हणे, अजून पुन्हा चौकशी केली. आग्याच्या झाडाकडे बोट करून तो अकबर विचारतोय, बिरबल अब ये क्या है? बिरबलाने डोळे उघडून हात जोडून उत्तर दिलं, सरकार सुबह जो पौधा था हो हमारी माता थी, अब ये जो पौधा है ये हमारा पिता है बोले. ये बावळट म्हणे, तुझ्या आईला राहू दिलं नाही, तुझ्या बापाला राहू दिल का म्हणे, आणि जाऊन भिडलं ना त्या झाडाला, झाड उपटण्याचा प्रयत्न कर. लगेच चमत्कार, अंग खाजवायला लागलं, अंगाचा दाव व्हायला, आग व्हायला लागली, ते जागेवर डॅन्स करायला लागलं ना, आय एम अ डिस्को डॅन्सर. बिरबल केव्हा ये केव्हा ये केव्हा? बिरबलाने सांगितलं, सरकार आमची आई गरीब होती पण बाप भलता खंतड होता म्हणे. आमचं सगळं गाव बाजूला आणि बाप एका बाजूला, तो कोणीच त्याच्या नादी लागत नव्हतं, आणि तू कशाला तिथे किडे पाडायला गेला म्हणे. आणि शिवाय सकाळी तू आईचा अपमान केलेला आहे, त्याचं प्रायचित्त तुला दिलं म्हणे बापाने. बिरबला, माझी चूक झाली, आता हा दाह कसा शांत होईल अंगाचा, म्हणे ज्या तुळशीच्या रूपाचा तू अपमान केला त्याच तुळशीच्या पाल्याचा रस काढ, अंगाला लाव, तुझ्या अंगाचा दाह शांत होईल. किती तेज बुद्धी हो, याला म्हणतात कर्पूर बुद्धी. दुसरा प्रकार गौर बुद्धी. गौर म्हणजे गौरीसारखी बुद्धी, कर्पूर म्हणजे कर्पूरासारखी बुद्धी. कर्पूर लगेच पेटतो आणि गौरी उशिरा पेटते. किती उशिरा? घरून तिथपर्यंत जाईपर्यंत पेटली तर पेटली, पण तुमची पेटल तर बरं होईल. नाही पेटली तर मग हलवावी लागते, असं असते ते. पण गौरीचं एक वैशिष्ट्य आहे, गौरी पेटताना उशिरा पेटते पण संपूर्ण राख होते तेव्हाच ती विजते. हा वर्ग थोडा बरा. बघा, काही काही लोक उशिरा माळ घालतात, गौरी जशी उशिरा पेटते ना, ती उशिरा पेटतात, उशिरा माळ घालतात, पण शरीराची 3 चिमट्या राख होईपर्यंत ते तुळशी माळा काढत. काही काही मूर्ख बावळट त्यांना अक्कलच नसते, मध्येच माळा काढ.